महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये आज शिंदे गटाचा आणि राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आता जे याचिकाकर्ते आहेत ठाकरे गटाकडून रिजॉइंडर सुरू झालेले आहेत कपिल सिब्बल यांनी अगदी तीनच्या सुमारास हा रिजॉइंडर जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आजचा दिवस जो आहे तो पूर्णपणे घडामोडींनी भरलेला होता कारण सकाळच्या सत्रामध्ये राज्यपालांच्या वतीनं जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती घटनापीठानं केलेली होती आणि रिजॉइंडरमध्ये सुद्धा काही मुद्दे कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्टीच्या व्हीप बद्दल सुद्धा त्यांनी आर्ग्युमेंट जे आहे ते केलेलं आहे आणि संजय राऊतांच्या ज्या पत्राचा हवाला शिंदे गटाच्या वकिलांनी दिलेला होता ते सुद्धा सगळे आरोप त्यांनी खोडून काढलेले आहेत अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आता माझ्यासोबत आहेत आता रिजॉइंडर जो आहे तो सुरू झालेला आहे आणि रिजॉइंडरच्या सुरुवातीलाच व्हिपच्या मुद्द्यावरती कपिल सिब्बलांनी आर्ग्युमेंट केलं काय त्यांचं म्हणणं व्हीपचा मुद्दा तर आहेच जसं सा हरीश साळवेंनी चांगली आर्ग्युमेंट असं सगळ्यांना वाटलं होतं केली तशाच तोडीस तोड आर्ग्युमेंट कपिल सिब्बलांनी आज त्यांची सुरुवात आहे त्यांचं मेन म्हणणं होतं की तुम्ही जेव्हा निवडून येता रिटर्निंग ऑफिसर तुम्हाला पत्र देतो आणि तुम्ही हाऊसचे मेंबर होता तर तुम्ही एका पॉलिटिकल पार्टीचे आहात हाऊसमध्ये पण तुम्ही इंडिव्हिज्युअल नाहीये तुम्ही त्या पार्टीचे आहात आणि पक्ष हीच तुमची ओळख आहे आणि ते म्हणले सिब्बलांनी असाही शब्द वापरला की हे लोक चौतीस लोक बीजेपीच्या कुशीत जाऊन बसले सुरत आणि गुवाहाटीला आणि तिथून सगळे पत्र लिहित होते ते म्हणले व्हीप अपॉइंट करणं लीडर आ, लेजिस्लेचर पार्टी लीडर अपॉइंट करणं हे पक्षाचा प्रेरोगेटिव्ह असतो त्यात त्यांनी संजय राऊतांचं पत्र वाचून दाखवलं ज्यांनी ते राज्यसभेचे सदस्य असून पण पक्षाच्या वतीने त्यांनी लोकसभेमध्ये पण व्हीप आणि लीडर चेंज केला होता तर त्यांच्या गवळे होत्या त्या बदलून राजन विचारांची हो, हो। तर असे त्यांनी वेगवेगळे आर्ग्युमेंट्स आणि ते म्हणले चार तारखेपर्यंत पण सुरेश प्रभू सुनील प्रभू हेच व्हीप होते पेपरवर त्याच्यानंतर राहुल नार्वेकरांनी गोगावले ना रेकग्नाईज केलं त्यामुळे ते म्हणत होते की तुम्ही सिब्बलमधले इलेक्शन कमिशन समोर तुम्ही म्हणला की आम्ही एक गट आहोत आणि सुप्रीम कोर्टासमोर तुम्ही म्हणताय की आम्ही पक्ष आहोत तुम्ही इलेक्शन कमिशन समोर म्हणला आम्ही गट आहोत कारण तुम्ही जर पक्ष आहात तर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे गेलाच कशाला जेव्हा तुम्ही गट म्हणत होता तेव्हा तुम्ही तोपर्यंत तो बहुमताची चाचणी जी आहे ती सुरू झालेली होती म्हणजे हो, पक्ष हो, जेव्हा तुम्ही दावा केला हो, तो अठरा जुलैला हो, हो। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की चार जुलैपर्यंत जोपर्यंत राहुल नार्वेकरांचा आणि ते म्हणले ह्याच्यात काही तथ्य उरत नाहीये की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला कारण तरी पण दोन तारखेला पण सुनील प्रभू व्हीप होते आणि राजन साळवी पण इलेक्शन हरले राहुल नार्वेकर जिंकले स्पीकरचं इलेक्शन आणि एकनाथ शिंदेंनी पण फ्लोअर टेस्ट क्लिअर केली तेव्हा पण सुनील प्रभूंचाच व्हीप ऑन पेपर हा होता त्यामुळे व्हीपचा उल्लेख उल्लंघन हे झालेलं आहे त्यांचं सिब्बलांचं एकच हे होतं की तुम्ही पॉलिटिकल पार्टी जर म्हणत असाल तर तुम्ही इंडिव्हिज्युअलसाठी नाही हे करू शकत पार्टी जो मेन निर्णय घेईल त्याला तुम्ही त्याला त्याला तुम्ही मानायलाच पाहिजे तुम्ही असं उद्या कुठेही जाऊन ते म्हणले उद्या कोणीही काही सगळ्या पार्टीजचे मिळून लोक एकत्र येतील आणि सरकार पाडतील आणि म्हणतील आमची आता मेजॉरिटी आम्हाला आम्हाला ह्या सीएमवर विश्वास नाही तर ते म्हणले ह्याच्यानी कॉन्स्टिट्युशनल हॅवॉक क्रिएट होईल त्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की ह्याच्यात जास्त मॅटरमध्ये तथ्य काहीच नाहीये सुरुवातीपासूनच हे वेगळा गटच होते आणि जर ते वेगळा गट आहेत तर त्यांना टेन्थ शेड्यूलप्रमाणे ते डिस्क्वॉलिफाय व्हायला पाहिजे आता एकूण स्थिती बघता उद्याचा दिवस पुरेल उद्या सुनावणी पूर्ण होईल की आता हे अजून लांब आता सिब्बलांनी सुरू करून एक तासच झालाय ते आधीच म्हटले होते कि माला ता ता की मला बराच वेळ लागेल त्याच्यानंतर अभिषेक सिंघवी आहेत देवदत्त कामत आहेत आणि काही इंटरव्हिनर्स इम्प्लिटमेंट एप्लिकेशन्स आहेत तर प्रयत्न तर असा राहील की उद्या चार वाजता संपवायला पण शक्यता आहे की बाय चान्स हे मंगळवार पर्यंत पण जाऊ शकतं बाय चान्स जर उद्या संपलं नाही तर तुषार मेहता म्हणाले पण की माझ्या रिप्लाय पेक्षा यांचा रिजॉइंडर जो आहे तो हो कारण आधीच कपिल सिब्बल म्हणले होते की मला बराच रिजॉइंडर द्यायचं ह्याच्यात आणि मला कमीत कमी एक दिवस लागेल मग परत सिंगवी आहेत देवदत्त कामत आहेत त्यामुळे असं नाहीये की उद्या संपेलच प्रयत्न पूर्ण आहे उद्या संपवायचा पण हे पुढच्या मंगळवारपर्यंत जाऊ शकतं शक्यता आहे तर हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे कॅमेरामॅन भूपेंद्र सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट